छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते याशिवाय प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामाच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं हे अनधिकृत बांधकाम काढलं गेलं पाहिजे असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय सोबत या कारवाईचं राजकारण करण्याची गरज नाही असंही ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं की जगदंबा तलवार राज्यात आणली जावी टॉवर ऑफ लंडन मध्ये सध्या ती ठेवली गेली आहे तिथली सिक्युरिटी मी जाऊन जातीने बघितली आहे आता डिप्लोमेसी म्हणून मोठ्या मनाने ब्रिटिश सरकारने त्या त्या देशाला त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक ठेवी दिल्या पाहिजेत शिवसेनेने आज मुखपत्र सामनातून पीएमएलए कोर्टाचे आभार मानताना भाजपवर हल्लाबोल केला मुंबई महाराष्ट्रातील भाजपचे किमान सात मंत्री पंधरा आमदार खासदार भाजपाचा अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत पण ईडी स्वतःच आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे सत्य ठरते विशेष न्यायालयाच्या निर्भया न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांचे निकालपत्र ऐतिहासिक व मार्गदर्शक असल्याचे सांगत शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला शिंदे फडणवीस यांच्यासमोर समोर जे झुकले नाहीत ते ईडी सी बी आयचे अपराधी झाले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे काशीतील ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग सापडलेल्या भागाच्या संरक्षणासाठी आदेशाची मुदत वाढवण्याची मागणी करणाऱ्या हिंदू पक्षाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी खंडपीठ स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने गुरुवारी काही हिंदू भक्तांच्या बाजूने वकील विष्णू शंकर जैन यांच्या निवेदनाची दखल घेतली आणि सांगितले की संरक्षण प्रदान करण्याचा आदेश दिनांक बारा नोव्हेंबर रोजी संपत आहे आम्ही उद्या दुपारी तीन वाजता खंडपीठ स्थापन करू दरम्यान मागील आदेशात सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मशिदीच्या आत ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे ते सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते प्रतापगडावरील अफजल खानच्या कबरीजवळचा अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे अफजल खान स्मारक समितीच्या वतीने ऍडव्होकेट निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरुवारी याचिका दाखल केली सरन्यायाधीशांच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आले कबरी समोरील अनधिकृत बांधकाम पाडताना स्मारकाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांच्या याचिकेत केली होती भारत जोडो यात्रेनिमित्त झालेल्या पण भाजपकडून समाजात द्वेष जातीत भांडणे लावण्याचे काम होत आहे नेहरूंनी सांगितलेल्या विविधतेत एकतेची गरज आहे त्यासाठी राहुल गांधींनी ही यात्रा हातात घेतली मोदी विचारतात काँग्रेसने काय केले काँग्रेसने केले ते विकण्याचा सपाटा मोदींनी लावला आहे सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी सांगितले होते की दरवर्षी दोन कोटी जणांना रोजगार देऊ सत्तेत येऊन नऊ वर्ष झाले त्यांनी दाखवावे की अठरा कोटी जणांचा रोजगार कुठे गेला सध्या तीस लाख सरकारी जागा रिक्त आहेत पण या सरकारने काल परवा पंच्याहत्तर हजार नियुक्तीपत्रे दिली एवढ्या नोकऱ्या असताना केवळ पंच्याहत्तर हजार नोकऱ्या दिल्या म्हणून स्वतःची पाठ थोपटत आहेत युवकांची ही फसवणूक आहे असे खरगे म्हणाले आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर